मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर. महाराष्ट्र डाक विभाग यांच्याद्वारे पोस्टमन, मेलगार्ड आणि MTS या पदांकरता जाहिरात ही निघालेली आहे. आपण सर्वांनी ती जाहिरात बघितलेली आहे. मित्रांनो, यावर मी व्हिडिओसुद्धा दिलेला आहे. परंतु या जाहिरातीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये, उमेदवारांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत की याकरता MSCIT किंवा CCC किंवा संगणकाचं प्रमाणपत्र लागतं का, त्याचबरोबर टायपिंग प्रमाणपत्रसुद्धा यासाठी लागतं का, अशा प्रकारच्या अनेक कमेंट्स आलेल्या आहेत. तर मित्रांनो, या शंकेचं समाधान मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. जाणून घेऊया याबद्दलची संपूर्ण माहिती. मित्रांनो, शैक्षणिक पात्रता जर आपण पोस्टमन किंवा मेलगार्ड या पदांची बघितली तर या शैक्षणिक पात्रतेमध्ये जो तिसऱ्या नंबरचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये या संगणकाच्या बाबतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे की आपल्याला संगणकाचं नॉलेज असलं पाहिजेत, संगणक हँडल करण्याचं नॉलेज असलं पाहिजेत. परंतु कोणत्याही प्रकारे आपल्याकडे संगणकाचं किंवा टायपिंगचं प्रमाणपत्र हे इथे मागितलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला संगणक किंवा टायपिंगचं कोणतेही प्रमाणपत्र लागत नाही. परंतु मित्रांनो, येथे आपल्याला डाटा एंट्री स्किल टेस्ट द्यायची आहे आणि ती टेस्ट देण्याकरिता आपल्याला खरोखर संगणक हाताळण्याचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. जरी प्रमाणपत्र नसेल तरी मात्र तुम्हाला पेपर जो थर्ड होणार आहे त्यामध्ये क्वालिफाय व्हायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त शब्द टाईप करण्याची प्रॅक्टिस आपली असली पाहिजे. त्यानंतरचं जो दुसरं पद आहे MTS या पदांकरता जो शैक्षणिक पात्रतेमध्ये तिसरा मुद्दा आहे तो सेम आहे आणि यालासुद्धा कोणत्याही प्रकारचं संगणक प्रमाणपत्र किंवा टायपिंगचं प्रमाणपत्र लागत नाही. परंतु जी आपली पेपर थर्ड होणार आहे स्किल टेस्टचा, इथे बघू शकता 20 मिनिटाचा तो पेपर असणार आहे, जास्तीत जास्त 40 मार्क आहेत आणि येथे आपल्याला जवळपास बरेचसे शब्द टाईप करायचे आहेत आणि त्यासाठी 20 मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे. कमीत कमी वेळेमध्ये जे उमेदवार जास्तीत जास्त शब्द टाईप करतील किंवा दिलेले जो काही त्यांना पेपर असेल तो सॉल्व करतील ते उमेदवार या टेस्टमध्ये क्वालिफाय होणार आहेत. त्यामुळे जरी प्रमाणपत्र नसेल तरी आपल्याला त्याचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. ते कसं हँडल करायचं, वर्क कसं करायचं, टाईप कसं करायचं याचं ज्ञान आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे या दोन्ही पदांसाठी संगणकाचं प्रमाणपत्र किंवा टायपिंगचं प्रमाणपत्र याची आवश्यकता नसून आपल्याला मात्र खरोखरचं नॉलेज त्या बाबतीत असणं खूप गरजेचं आहे पेपर थर्ड क्रॅक करण्यासाठी. अशा प्रकारची अशी माहिती आहे आणि ती तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवलेली आहे. याकरता ऑनलाईन अर्ज कसा भरावा यावर मी लवकरच व्हिडिओ देणार आहे, तो व्हिडिओ आपण बघायचा आहे. अर्ज भरत असताना कोणत्याही प्रकारची घाई करू नका, कारण एकदा अर्जामध्ये चुका झाल्या तर त्या दुरुस्त करता येत नाहीत. त्यामुळे काळजीपूर्वक आपण अर्ज भरायचा आहे. जे नेहमी नेट कॅफेवर अर्ज भरतात अशा लोकांकडून आपण संपूर्ण माहिती तपासून पडताळणी करूनच फायनल अर्ज सबमिट करायचा आहे. तर मित्रांनो, खबरदारी घ्या, यावर मी आपल्याला लवकरच व्हिडिओ देतो, त्याचासुद्धा आपण लाभ घ्या. धन्यवाद.